नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांना अगदी मनापासून नमस्कार। आपण जीनियस मॅथ चॅनलला भरघोस प्रतिसाद दिला आहे। महाराष्ट्रात आज 4.25 लाख सब्सक्राइबर असलेले आपले हे चॅनल सदैव आपल्या सेवेमध्ये असतो। पाचवी स्कॉलरशिप नवदेपासून ते एमपीएससी सीसेट पर्यंतचे सर्व व्हिडिओज आपणास या चॅनलवर पाहायला मिळतात। पाठ्यपुस्तक असेल, दहावी गणित आहे, PSI, STI, पोलीस भरती, तलाठी भरती, MPSC सर्व प्रकारचे व्हिडिओ आणि गणित बुद्धिमत्तेची संपूर्ण तयारी तुमची या चॅनल मार्फत चालू आहेच। यामध्येच भर म्हणजे जीनियस मॅथ पब्लिकेशनद्वारे आपले एकूण 5 ते 6 पुस्तकं लवकरच मार्केटमध्ये येत आहेत। त्यामधील पहिलं पुस्तक आपणास दाखवण्यासाठी मला खूप आनंद वाटतो की आपण पहिलं पुस्तक पोलीस भरती विशेष, जे की अंकगणित, बीजगणित, भूमिती आणि बुद्धिमत्ता विशेष या 3 मुख्य विषयासह आपण मार्केटमध्ये आणत आहोत। तर या पुस्तकाची वैशिष्ट्ये काय आहेत, या पुस्तकामध्ये महत्त्वाचं काय आहे हे आपण या ठिकाणी समजून घेत आहोत। तर पोलीस भरती विशेष हे पुस्तक अगदी बेसिकपासनं, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना गणित येत नाही, गणित शिकत आहेत, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे। या पुस्तकाच्या बाबतीमध्ये 4 ते 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या तुमच्यासोबत या ठिकाणी मी डिस्कस करणार आहे। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे बेसिक कन्सेप्ट। अनेक विद्यार्थ्यांना बेसिक कन्सेप्ट मध्ये गोंधळ होतो आणि सोपे सोपे प्रश्न जे की सेकंदामध्ये तुम्ही सोडवू शकतात यासारखे सुद्धा प्रश्न आपल्याला सोडवता येत नाहीत। म्हणजेच नेमकं काय होतं, सोप्या प्रश्नाचे मार्क सुद्धा तुमचे मिळत नाहीत। तर या ठिकाणी बेसिक प्रश्नाचा समावेश केलेला आहे। 4थी पासून 10वी पर्यंतचे सर्व घटक मिक्स स्वरूपामध्ये या पुस्तकामध्ये आहेत, म्हणजे तुमचा आत्मविश्वास, तुम्हाला पण प्रश्न सोडवता येऊ शकतात, बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतात, हा आत्मविश्वास हे पुस्तक तुम्हाला देणार आहे। दुसरी गोष्ट, यामध्ये सर्व घटकांचा समावेश असल्यामुळं एकाच पुस्तकातून तुमची बेसिक पूर्ण माहिती क्लिअर होणार आहे। या ठिकाणी जर आपण अनुक्रमणिका पाहिली तर आपल्या लक्षात येईल, आपण हे डिटेल पाहणारच आहोत। तर या ठिकाणी आपणास सोपे 500 प्रश्न स्पष्टीकरण सह दिलेले आहेत, अवघड 500 प्रश्न स्पष्टीकरण सह दिलेले आहेत, त्यानंतर सोपे सरावाला गणिताचे 500 प्रश्न आहेत आणि अवघड 500 प्रश्न आहेत। त्याचबरोबर बुद्धिमत्तेचे सोपे 500 प्रश्न आणि अवघड 500 प्रश्न सरावासाठी, म्हणजेच 1000 प्रश्नाचं स्पष्टीकरण आणि 1800 प्रश्न सरावासाठी दिलेले आहेत। एकूण पुस्तकाचा जर विचार केला तर 330 पेजेसचं हे पुस्तक आहे आणि या पुस्तकाची किंमत आहे 210 रुपये, परंतु आपण विद्यार्थ्यांना 200 रुपये मध्ये घरपोच हे पुस्तक देणार आहोत। सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही जास्त प्रती मागवल्या तर तुम्हाला हे पुस्तक 150 रुपये प्रमाणे मिळेल। त्यासाठी तुम्हाला किमान 10 प्रती तरी ऑर्डर कराव्या लागतील। जर तुम्ही 10 प्रती एकाच ऍड्रेसवर मागवत असाल तर हे पुस्तक फक्त 150 रुपये मध्ये घरपोच मिळेल। यामध्ये सर्वात महत्वाचा भाग हा आहे की महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती करणाऱ्या सर्व सामान्य विद्यार्थ्यांना हे पुस्तक घेता यावं। तर ही झाली दुसरी गोष्ट की सर्वांना परवडेल असं हे पुस्तक आहे। त्यानंतर तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे या पुस्तकामध्ये QR कोडचा वापर केलेला आहे। QR कोड म्हणजे काय आहे हे पण आपण समजून घेणार आहोत। QR कोडचा वापर कसा होणार आहे, तर या ठिकाणी 200 QR कोड आहेत, तर या पद्धतीचे हे QR कोड आहेत, तुम्हाला दिसत आहेत। तर या ठिकाणी जर QR कोड आपण पाहिले तर या QR कोडमध्ये, या ठिकाणी पहा, आता पहिल्या QR कोड संदर्भात जर आपण माहिती घेतली, त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याची 3 सूत्रे। समजा एखाद्या विद्यार्थ्याला जर समजा त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याची सूत्र माहिती नसतील तर तो या QR कोडचा वापर करून लगेच हे जर स्कॅन केलं तर तुम्हाला लगेच व्हिडिओ प्ले होईल, म्हणजे तुमचे कन्सेप्ट वाईज व्हिडिओ सुद्धा तुम्हाला या ठिकाणी या पुस्तकाद्वारे डायरेक्ट पाहता येणार आहेत। कारण समजा गणित सोडवत असताना मला वाटलं की चौरसाच्या क्षेत्रफळाचं कर्ण असेल किंवा बीजगणिताचे गुणधर्म असतील, बीजगणिताचा भागाकार असेल, या वेगवेगळ्या कन्सेप्ट मला समजून घ्यायचे, तर या ठिकाणी व्हिडिओ दिलेले आहेत। पहा, त्रिकोणी संख्या आहे की नाही हा पण व्हिडिओ आहे। त्याचबरोबर रेल्वे प्रश्न सेकंदात सोडवा, वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 3 ने भागणे, म्हणजे चॅनलवर व्हिडिओ सर्च न करता अगदी सेकंदामध्ये तुम्ही त्या व्हिडिओपर्यंत जाऊ शकतात। घनमूळ काढणे सेकंदामध्ये, वर्गमूळ काढणे सेकंदामध्ये, तर या ठिकाणी असे भरपूर QR कोड तुम्हाला या पुस्तकामध्ये पाहायला मिळतील। त्याचबरोबर शेवटी तर आपण सर्व QR कोडच दिलेले आहेत जेणेकरून तुम्हाला भरपूर असे व्हिडिओ पाहता यावेत। तर हे QR कोड आहेत, म्हणजे चॅनलवर तुमचा वेळ जाण्यापेक्षा किंवा लगेच तुम्हाला समजून यावं यासाठी हे QR कोड दिलेले आहेत।
त्याचाही वापर आपल्याला क्विक एखादी घटक असेल किंवा एखादा कन्सेप्ट समजून घ्यायचा असेल तर या क्यू आर कोडचा वापर होणार आहे। आणि महाराष्ट्रातील हे एकमेव स्पर्धा परीक्षा पुस्तक आहे ज्यामध्ये क्यू आर कोड आणि यूट्यूब चॅनलच्या लिंक आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसल्या कोणताही व्हिडिओ कोणताही कन्सेप्ट लगेच क्लिअर करता येणार आहे। 200 क्यू आर कोड आणि 2800 प्रश्न संच असलेला अगदी 200 रुपयामध्ये घरपोच, आणि 10 प्रती जर मागणी असेल तर 150 रुपयामध्ये घरपोच हे पुस्तक तुम्हाला मिळू शकतं। तर आपण यानंतर समजून घेणार आहोत या पुस्तकामधला प्रत्येक पेज, प्रत्येक पेजवरचे किमान 1 ते 2 प्रश्न आणि किमान 200 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मी वाचून दाखवणार आहे। तर समजून घेऊयात आपण लगेच संपूर्ण पुस्तक अगदी 2 मिनिटांमध्ये। धन्यवाद, पाहूयात लगेच पुढील पुस्तक। तर विद्यार्थी मित्रांनो, समजून घेऊयात पोलीस भरती विशेष, गणित, बीजगणित, भूमिती, बुद्धिमत्ता विशेष, 2800 प्रश्नाचा सराव संच आणि 200 क्यू आर कोड, तलाठी भरती, अभियोग्यता परीक्षा, टीईटी, सीईटी, स्कॉलरशिप आणि सर्व स्पर्धा परीक्षेसाठी गणित बुद्धिमत्तेसाठी हे अतिशय महत्वाचं पुस्तक आहे। तर याच्या मुखपृष्ठावर आपण पाहिलेलं आहे, तर मलपृष्ठाचा जर विचार केला तर या ठिकाणी आपणास प्ले स्टोअरची 2 ऍप सांगितलेली आहेत। एक म्हणजे जीनियस एक्झाम, ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करता येतात, आणि एक आहे जीनियस मॅथ, ज्यामध्ये तुम्ही व्हिडिओचे वेगवेगळे कोर्सेस पाहू शकतात। तर अतिशय महत्वपूर्ण संपूर्ण अंकगणिताची तयारी पण आपल्याला होऊ शकते, भूमितीचे महत्वाचे प्रश्न, बीजगणिताचा समावेश आणि 200 पेक्षा जास्त व्हिडिओज लिंक या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत एकाच पुस्तकामध्ये। तर समजून घेऊयात आपण संपूर्ण पुस्तक पेज बाय पेज। तर या ठिकाणी जर आपण पुस्तकाचा विचार केला तर हे पुस्तकाचं पहिलंच पेज आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पूर्ण यूट्यूब चॅनलच्या लिंक आहेत, ऍपच्या लिंक दिलेल्या आहेत। किंमत या ठिकाणी तुम्हाला दिसते 210 रुपये। आयएसबीएन नंबर आहे, म्हणजे अगदी लीगली हे सर्व पुस्तक आपण बनवलेलं आहे। तर या ठिकाणी टोटल एकूण 330 पेजेस या पुस्तकामध्ये आहेत। तर सुरुवातीचा भाग आहे सोपे गणित प्रश्न आणि याची स्पष्टीकरण तुम्हाला दिलेली आहेत। तर पहा, सिंपल कन्सेप्ट आहेत, जसं की पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल किंवा कोणतीही जिल्हा भरती, तर त्या दृष्टीने या ठिकाणी प्रश्न आहेत। उदाहरणार्थ समजा एखादा प्रश्न आपण प्रत्येक पानावरचा एक दोन प्रश्न पाहूयात। सरळ व्याज काढण्याचे सूत्र पर्यायातून दर्शवा। आता सरळ व्याज काढायचं सूत्र आपल्याला सर्वांना माहिती आहे, परंतु त्यामध्ये जर थोडाफार बदल केला तर नेमकं कसं तयार होतं हे आपल्याला माहिती नाही। त्याचबरोबर 2 ग्रॉस अधिक 4 डझन बरोबर किती डझन, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना ग्रॉस, क्वायर या संकल्पना माहिती नाहीत, रिम, रिम म्हणजे किती कागद असतात वगैरे। तर अगदी बेसिक कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर होण्याचे हे सर्व प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत। यानंतर फेब्रुवारी 2016 सोमवार असेल तर 1 मार्च 2016 कोणता वार असेल, म्हणजे अगदी सुरुवातीपासून तुम्ही तयारी करू शकाल असे सिम्पल सिम्पल प्रश्न या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील। आणि असे 2800 प्रश्न जर तुमच्या नजरेखालून गेले तर तुमच्या मेमरीमध्ये हे सर्व सेव्ह राहणार आहे। यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काही प्रश्न पाहूयात आपण। सर्व तुमच्या समोर मी पुस्तक ओपन करतोय, दाखवतोय तुम्हाला प्रत्येक पेज, अपूर्णांकासंबंधी सुद्धा प्रश्न दिलेत। आणि विशेष म्हणजे ऑनलाईन परीक्षेमध्ये यासारखे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये तुम्हाला अपूर्णांक वाचन असेल, लेखन असेल यासारखे प्रश्न दिलेले आहेत। तर या ठिकाणी प्रत्येक प्रश्न वाचणं शक्य नाही, परंतु तुम्हाला एक नजरेखाली लक्षात येईल, तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा हे प्रश्न वाचू शकतात। तर पहा, सर्व कन्सेप्ट आणि एकत्रित असा हा संच असल्यामुळं या ठिकाणी आपण क्यू आर कोडच्या लिंक पाहणार आहोत। तर हा क्यू आर कोडचा वापर कसा करायचा हे आपण समजून घेणार आहोत। तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये क्यू आर कोड रीडर नावाचं ऍप जर डाऊनलोड केलं तर त्या ठिकाणी आपण क्यू आर कोड रीडर आपण जर चालू केलं तर हे या पद्धतीने येतं। आणि आता समजा या ठिकाणी भरपूर क्यू आर कोड आहेत, तर आपण एक क्यू आर कोड पाहूयात, घनमूळ सेकंदात शोधा हा आपल्याला व्हिडिओ पाहायचा आहे। तर पहा, या ठिकाणी आपण घनमूळ सेकंदात शोधा या व्हिडिओवर जर गेलात आणि क्यू आर कोड सर्च केला तर तुम्हाला या ठिकाणी लगेच लिंक मिळते, आणि तुम्ही या लिंकला क्लिक केलात की डायरेक्ट युट्यूबचा व्हिडिओ तुमच्या समोर प्ले होतो। सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये या ठिकाणी जाणारी वेगवेगळी 9 प्रश्न एकाच सूत्राने सोडवणे, पाहूया मग महत्वाची ट्रिक लगेच। तर या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, त्यानंतर आपण दुसरा व्हिडिओ पाहूयात।
कामकाळ वेग महत्वाची प्रश्न, तर या ठिकाणी कामकाळ वेग महत्वाची प्रश्न मध्ये लगेच 12 पुरुष किंवा 24 बायका एक काम व्हिडिओ लगेच प्ले होतो, म्हणजे अगदी सेकंदापर्यंत तुम्ही त्या व्हिडिओ पर्यंत पोहोचू शकता. हा प्रश्न अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेला आहे, तर हा प्रश्न एका ओळीमध्ये कसा सोडवायचा आणि तोही एका मिनिटामध्ये पाहूया. तर या पद्धतीने आपण क्यू आर कोडचा वापर करू शकता. यानंतरही आपण पुढील काही प्रश्न आणि पेजेस पाहणार आहोत, जेणेकरून आपल्याला संपूर्ण पुस्तक आपल्या समोर येणार आहे. पुस्तक घ्यावं किंवा न घ्यावं हा तुमचा वैयक्तिक भाग आहे, परंतु नेमकं काय आहे हे आपल्याला स्पष्ट करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी प्रत्येक पेज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा काही प्रश्नावर नजर टाकू शकता. या ठिकाणी काही आलेखाचे सुद्धा प्रश्न नॉर्मल बेसिक कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी दिलेले आहेत, जेणेकरून तुमच्या बुद्धीला तशा प्रकारची चालना मिळू शकते. त्यानंतर या ठिकाणी पहा आणखी क्यू आर कोड. असे एकूण 200 क्यू आर कोड आहेत, म्हणजे तुम्ही 200 व्हिडिओ या पुस्तकाच्या द्वारे अगदी सेकंदामध्ये पाहू शकतात. 200 व्हिडिओ जरी पाहायचं म्हटलं वेळेमध्ये तरी तुमचा वेळ वाचणार आहे. समजा या ठिकाणी आता समभुज त्रिकोण संपूर्ण हा व्हिडिओ आहे, तर आपण पाहूया समभुज त्रिकोण संपूर्ण व्हिडिओ सर्च करून. तर या ठिकाणी संपूर्ण समभुज त्रिकोण याबद्दल माहिती येईल आणि समभुज त्रिकोणाचे आपण सर्व गुणधर्म पाहू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण समभुज त्रिकोण आणि समभुज त्रिकोणाविषयी संपूर्ण माहिती. स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा त्रिकोण असून समभुज त्रिकोणावर वारंवार प्रश्न विचारले जातात. चला तर पाहूया मग समभुज त्रिकोण या संदर्भात महत्वाची माहिती. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण समभुज त्रिकोण, इक्विलेटरल ट्रायंगल आणि या संबंधी सर्व कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. मित्रांनो, आपण दररोज प्रत्येक घटकावर माहिती घेत आहोत. यानंतर सोपे गणिताची प्रश्न 500 प्रश्नाचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. अगदी ट्रिकसह किंवा सिंगल ओळीमध्ये तुमचा जास्त वेळ न जाता या पद्धतीने हे स्पष्टीकरण दिलेले आहेत. तर हे टोटल एकूण 500 प्रश्नाची स्पष्टीकरण तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी आपणास क्यू आर कोड, या ठिकाणचे क्यू आर कोड काय आहेत हे थोडक्यात मी वाचून दाखवतो. तर या ठिकाणी पहिला जो क्यू आर कोड आहे, अपूर्णांक विशेष भाग, कोणाच्या जोड्या विशेष, कोणाचे प्रकार विशेष, सूत्र कशी तयार होतात, जोडमूळ संख्या, संख्या विशेष, संख्या ज्ञान, संख्यावरील क्रिया, अपूर्णांक व अपूर्णांकावरील क्रिया, अवयव व गुणिते, लसावी मसावी, दशांश अपूर्णांक, तर अशा बेसिक कन्सेप्ट तुम्हाला अगदी या पुस्तकाच्या माध्यमातून क्विक सेकंदामध्ये मिळतील. त्याचबरोबर नफा तोटा, सरळ व्याज यावरील महत्वाचे प्रश्न, नौदईचे काही गेस प्रश्न दिलेले आहेत. त्याचबरोबर एमपीएससी पेपर सोल्युशनचे काही प्रश्न आहेत, सीसॅट, विक्रीकर पूर्वपरीक्षा, सहाय्यक पूर्वपरीक्षा, एमपीएससी पेपर स्पष्टीकरण 2015 सीसॅट 2014, तर या सुद्धा व्हिडिओचा या ठिकाणी समावेश केलेला आहे. यानंतर पुढचा जो 2 नंबरचा घटक आहे आपला अवघड गणित प्रश्न स्पष्टीकरण सह, तर या ठिकाणी मात्र थोडी लेवल वाढवलेली आहे. 8वी ते 10वी लेवलची ही प्रश्न आहेत आणि स्पर्धा परीक्षेला जशी प्रश्न विचारतात अगदी त्या पद्धतीची ही प्रश्न आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. तर पहा, 2 संख्येची सरासरी 17 आहे, आणखी एक संख्या त्यात मिळवली तर सरासरी 20 होते, तर तिसरी संख्या कोणती. त्याचबरोबर 100 रुपये मुदलाचे 4 वर्षाचे 10% दराने 2000 रुपयाचे सरळ व्याज किती. या आकृतीमध्ये तुम्हाला परिमिती काढायची आहे, कारण ऑनलाईन जर परीक्षा झाल्या तर तुम्हाला आकृत्यांची प्रश्न जास्त विचारली जाणार, हे तुम्हाला मी 100% सांगतो. इमेज क्वेश्चन ऑलवेज मोर इन ऑनलाईन एक्झाम, आणि भविष्यामध्ये ऑनलाईन परीक्षा होतील अशी तुम्हालाही आशा आहेच, कारण पर्याय नाही सध्याच्या परिस्थितीवर. त्याचबरोबर आलेखावरचे सुद्धा प्रश्न आपण काही ऍड केलेले आहेत, जेणेकरून टीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना, अभियोग्यता परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना, सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. तर या ठिकाणी क्यू आर कोड आणि हे सर्व बेसिक क्वेश्चन तुम्हाला दिसत आहेत. या ठिकाणी काही प्रश्न वाचूयात आपण. एम समचलनात एन असून एम 80 असेल, एन 30 असेल तर स्थिरांक किंमत काढा, म्हणजे स्थिरांक किती असतो हे आपल्याला शोधता आलं पाहिजे. रमेशला पास होण्यासाठी 60 गुण आवश्यक आहेत, रमेशला 35% गुण मिळाले तर तो 70 गुण घेऊन पास झाला तर परीक्षा किती टक्क्याला पास आहे, यासारखे प्रश्न आहेत. जर ए अधिक बी बरोबर 11, ए गुणिले ए बी बरोबर 18, तर ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर किती, तर या पद्धतीची प्रश्न आहेत. त्याचबरोबर यापूर्वीच तुम्हाला मी सांगितलेला आहे, आलेख हा पण भाग आपण या ठिकाणी ऍड केलेला आहे, वेगवेगळ्या आकृत्या आहेत,
कोणांची प्रकार, चौकोनाचे प्रकार, त्यानंतर क्षेत्रफळ काढण्याच्या वेगवेगळ्या आकृती, बहुभुज आकृतीचे सुद्धा या ठिकाणी वृत्तालेखावर सुद्धा प्रश्न दिलेले आहेत, जेणेकरून परीक्षेमध्ये वृत्तालेखावर सुद्धा प्रश्न येत आहेत। तर हे पुस्तक फक्त पोलीस भरतीसाठीच उपयुक्त नाही, तर तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा देणार असाल, मग टीईटी असेल, सीईटी असेल, टेट असेल किंवा रेल्वे भरती असेल, तर वेगवेगळ्या प्रश्नांचा या ठिकाणी समावेश असल्यामुळे अगदी तुम्ही सेकंदामध्ये या प्रश्नापर्यंत जाऊ शकतात, व्हिडिओपर्यंत जाऊ शकतात। तर या ठिकाणी अवघड प्रश्नांची स्पष्टीकरण, या ठिकाणी मात्र स्पष्टीकरण तुम्हाला अगदी सविस्तर व्यवस्थित दिलेलं आहे, ज्या ठिकाणी ट्रिक गरजेची आहे ती ट्रिक सुद्धा सांगितलेली आहे। तर या पद्धतीनं आणि यानंतरचे जे पुढचे प्रश्न आहेत ते सरावासाठी 500 प्रश्न, त्यानंतर अवघड गणिताचे 300 प्रश्न आहेत, यामध्ये पण सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश आहे, म्हणजे 10वीपर्यंत गणितामधला कुठलाही प्रश्न तुमचा राहणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेला आहे। आणि आता आपण पाहूया भूमिती, बुद्धिमत्ता। तर या ठिकाणी बुद्धिमत्तेचे एकूण 1000 प्रश्न या पुस्तकामध्ये आहेत, त्यामध्ये सोपे 500 प्रश्न सरावासाठी आणि अवघड 500 प्रश्न। तर यामध्ये सहसंबंध आहे, संख्या मालिका आहे, तर या ठिकाणी काही प्रश्नाचा आपण आढावा घेऊया। तर या ठिकाणी रांगेतील स्थान यावरील प्रश्न आहे, संख्या मालिकेतील पुढील प्रश्न, सहसंबंध, आकृतीमध्ये चौरस मोजणे। तर या ठिकाणी विद्यार्थी म्हणजे कोडी टाईपचा प्रश्न आहे, सहसंबंधाचा प्रश्न आहे, गटात न बसणारे, मग ते शाब्दिक असतील, संख्या मालिकेचे असतील किंवा अक्षर मालिकेचे असतील, सर्व प्रश्नांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे। त्यानंतर वेगळी आकृती ओळखणे किंवा तंतोतंत आकृती ओळखणे यासारखे प्रश्न सुद्धा ऑनलाईन परीक्षेला जास्त विचारले जातात। तर या ठिकाणी तुम्हाला जर पाहायचं असेल तर या ठिकाणी पाण्यातील आकृती असेल किंवा आरशातील प्रतिमा, हे सुद्धा आपल्याला यानंतर ज्या वेगवेगळ्या परीक्षा होणार आहेत ना, हे सुद्धा इमेज विचारल्या जाणार आहेत, लक्षात घ्या। त्यामुळे सर्व घटक या ठिकाणी समावेश करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे, परफेक्ट हेच संपूर्ण आहे असं नाही, परंतु जास्तीत जास्त आपणास देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। तर हे बुद्धिमत्तेचे प्रश्न, त्यानंतर बुद्धिमत्तेचे अवघड 500 प्रश्न। या ठिकाणी मात्र आपण सर्व बाबी, अगदी तुमची मानसिक क्षमता कशी डेव्हलप होईल याचा विचार करून या ठिकाणी सर्व घटकांच्या प्रश्नांचा समावेश केलेला आहे। तर हा व्हिडिओ जरी मोठा असला तरी पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा आणि मगच पुस्तक घेण्याचा निर्णय घ्या। पुस्तक तुम्हाला घरपोच मिळू शकतं आणि जास्त क्वांटिटी असेल तर अगदी 25% सूट मिळू शकते, त्यामुळे विचार करा आणि आजच हे पुस्तक तुम्ही मागणी करू शकतात आणि आपल्या जवळच्या पुस्तकालयाला सुद्धा तुम्ही मागणी करायला लावू शकतात, त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला हे पुस्तक मिळेल। आणि कोणत्याही बुकस्टॉलला आम्ही सुद्धा 25-30% कमिशन देऊ शकतो, डिस्काउंट देऊ शकतो। तर लवकरात लवकर मागणी करा आणि तयारीला लागा। धन्यवाद, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच।